नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा आपण 16वा अध्याय ऐकत आहोत. त्याचा दुसरा भाग आपण आता सुरू करूयात. ओवी क्रमांक 71 पासून पुढे. अद्वैत विस्तारे अथवा विश्वची आत्मस्वरूप होयतया भयवार्ता दवडणे आघव्या देशो धडी सिजे पाणी मिठासी बुडवी तो मीठची पाणी होई आपण जाता अद्वैत गावी नाशे भय अगा अभयया नावे बोलती ते हे जाणावे सम्यक ज्ञानासवे आघवे धावणे याचे आता सत्वशुद्धीची म्हणावी ती ऐशा चिन्नी जाणावी ना जळे ना विजे ही राखाडी जैसी प्रतिपदेसी वाड न घे अवसेसी घस टाकुनी मागे मध्ये अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे अथवा वर्षाकाळी भरली ग्रीष्मी नाही आटली सहज रूप दावित वाहिली गंगा जैसी तैसी संकल्प विकल्पांची ओढ टाकुनी रजतमाची कावड भोगेजी आत्मचिंतनाची आवड ती बुद्धी उरे इंद्रियांनी जरी दाविल्या गोष्टी विरुद्ध वा भल्या तरी तरंग काही केल्या न उठे चित्ती वल्लभ गावा जाता विरह विवाल पतिव्रता हानी लाभ कोणता न मानी जैसी तैसे आत्मस्वरूप रुचलेपणे बुद्धीचे जे अनन्य होणे ती सत्वशुद्धी म्हणे केशी मर्दन श्री कृष्ण. आत्मप्राप्तीस्तव अनुकूल ज्ञान वा योग यातील आपणा जे साधेल तेच इच्छावे तेच सकल चित्तवृत्ती ही ऐशा रीतीने अपरवावी निष्काम पूर्णाहुती द्यावी अग्नीस जैसी की कुलवंते आपुली कन्या सत्कुलीची कन्या सत्कुलींची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पपणे योग ज्ञानींची वृत्ती ठेवणे तो तिजा गुण म्हणे श्री कृष्ण नाथ. आता देहवाचा चित्ते यथा संपन्न वित्ते वैरी होता ही आर्ता ते न वंचने जे का पत्र पुष्प छाया फले मुले धनंजया न चुके वाट सरूसी द्यावया वृक्ष जैसा तैसे मना पासुनी धनाचे ही वरी जे असेल अपुल्या घरी तेने आल्या अवसरी श्रांताचे उपयोगा येणे. तया नाव दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो ऐक लक्षण दमाचे ते तर विषय इंद्रियांची जोडी घाव घालुनी फोडी शस्त्रधारी तोडी शत्रूसी जैसे तैसे विषय जातांचे वारे वाजू न दे इंद्रियांद्वारे तया बांधोनी नियमांचे करे इंद्रिय निग्रहावरी सोपवी सर्वचित्यागुनी चित्तावेरी प्रवृत्ती पदे बाहेरी आग ठेवुनी दाही द्वारी वैराग्याची श्वासोच्छ्वासाहुनी निरंतर तपे आचरी खडतर उसंतना क्षणभर दिवस रात्र अगा
दम ऐसे नाव सार्थ तो जाण स्वरूपे येथ यज्ञाचाही संक्षेपे अर्थ सांगतो ऐक विद्वज्जन धुरेवर तो स्त्रियांदिकां पावत अखेर वागावे अधिकारानुसार तयांनी आपुलाल्या जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तयांनी यथा नियम विधिपूर्वक आचरावे पुरोहित षट्कर्मे करिति अन्यतया नमस्कारिति सकला सरसेचि लाभति यज्ञपरी तैसे अधिकार परत्वे हे यज्ञ करणे आघवे परि विष न कालवावे फलाशेचे त्यात आणि मी करता ऐसा भाव देहद्वारे न करो शिरकाव एरवी वेदाज्ञेसी ठाव वावे स्वये ऐशा लक्षणी हे प्राज्ञ सर्वत्र आचरिती यज्ञ कैवल्य मार्गीचे अभिज्ञ सांगाती हे चेंडू भूमिवरी हाणणे नवे तो हाता परतुनी आणणे की शेतात बी विखुरणे ते पिकावरी लक्ष ठेवणे अथवा ठेविले देखावया अवश्य घ्यावा दिवा शाखांसी फळे यावया शिंपावे मूळ हे बहु असो आरसा आपणाची देखावया जैसा पुन्हा पुन्हा बहुतसा पुसावा प्रेमे तैसा वेद वर्णित जो ईश्वर तो भावयास्तव गोचर म्हणून वेदांचा निरंतर अभ्यास करणे विद्वानांसीची ब्रह्मसूत्र इतरा स्तोत्र वा नाममंत्र आवर्तपे पवित्र पावावया ब्रह्मतत्व पार्था जया म्हणती स्वाध्याय तो हा येथ होय आता तपशब्दाचा अभिप्राय ऐक सांगू तर दाने सर्वस्व देणे निष्कामते वेचणे जैसे फलोनी स्वये सुकणे वनस्पतींचे अग्निप्रवेशी नाश दुपाचा तैसा कनकाचे वजनाचा वा पितृपक्ष वाढता चंद्राचा रास जैसा करण्या आत्मस्वरूपाचा विस्तार प्राण इंद्रिये शरीर ह्यास जिजविणे जे खरोखर ते चितप अथवा वेगळे ऐसे जरी तपाचे रूप असे तरी हंसे जैसी क्षीरी ठेविली चोच तैसे देह जीवांचे मिलनी जो उदयताची हात घाली झणी तो विवेक अंतकरणी जागवावा पाहता आत्म्याकडे बुद्धीचा विस्तार आखुडे निद्रेसह स्वप्न बुडे जागेपणी जैसे तैसे आत्मावलोकन हे जयाचे निधान तेची तप हे जाण अर्जुनागा बाळाचे हितास्तव स्तन्य वा नानाभूती चैतन्य तैसे प्राणिमात्री सौजन्य आर्जवते अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता अलुब्धता दया भूति मर्यादा स्थैर्य मार्दव आणि जगाचिये सुखोद्देशी शरीर वाचा मानसी वर्तने ते अहिंसेसी रूप जाण अणिदार असोनी कोमल जैसे जातीचे कमल अथवा तेजची परिशीतर चंद्रम्याचे दाविताची रोग शके फेडू परी जिवेसी तर नवे कडू ऐसे औषधचिना मग जोडू
उपमा कोठली, डोळ्यावरी शिळकले तरी मऊपणे न खुपले, एरवी खडकही फोडिले पाण्याने जैसे, तैसे सत्यते तोडावया संदेह, तीक्ष्ण जैसे का लोह, एरवी श्रवणा न दाह माधुर्या लाजवी, ऐकता कौतुके कानासी निगती मुखे, जे सत्यत्व घडवी बले एके ब्रह्मत्वाचा साक्षात्कार, किंबहुना प्रियपणे कोणाही चकवू न जाणे, यथार्थ तरी खुपणे नाही कोणा, पारध्याचे गाणे गोड कानासी, परी प्राणघातक मृगासी, आगीचे जलने उघड देखसी, परी जळवते साचपण, काना लागता मधुर, अर्थे भेदी जिव्हार, ती वाणी नवे सुंदर, लावसट राक्षसीची, कल्याणास्तव लटिका कोप, लालनी मऊ जैसे पुष्प, तिये मातेचे स्वरूप, जैसे की होय, तैसे श्रवण सुख चतुर, परणामी मधुर, बोलणे जे अविकार, ते सत्य येथ, आता घालिता ही पाणी, अंकुर न निघे पाषाणी, अथवा न मिळे लोणी, घुसळिता निवळी, हाणिता ही सर्पकातेचे शिरी, ती फडा न काढी वरी, वसंती ही जैसी अंबरी, न येती पुष्पे, अथवा रंभेचे ही रूपे, शुकमुनींसी काम न लिंपे, की भस्मी वन्नी न उद्दीपे, धृते ही जैसा, बालक ही क्रोधे भरे, ऐसी उच्चारिता अक्षरे, या सारिखी निमित्त मात्रे एकवटता, ब्रह्मदेवाचे ही पाया पडता, गतायु न उठे पंडुसुता, तैसी न उपजे उपजविता, क्रोध उर्मी गा, अगा अक्रोधत्व ऐसे, या दशेसी नाव असे, ऐसे श्रीनिवासे मटले तया, आता मृत्तिका त्यागे घट, की तंतुत्यागे पट, वा त्यजावा जैसा वट, बीज त्यागे, की त्यजुनी भित्त मात्र, त्यजावे आगवेच भित्तिचित्र, वा निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाल, अथवा जल त्यागे तरंग, वा वर्षा त्यागे मेघ, त्यजिले जैसे भोग धन त्यागे, तैसे बुद्धिमंत देही अहंता सोडुनी पाही, सोडिती अशेष ही संसार जात, तया नाव त्याग म्हणे तो यज्ञांग, हे मानुनी तो सुभग पार्थ पुसे, आता शांतीचे जी लक्षण सांग स्पष्ट करून, देव म्हणती अवधान नीट देई, गिलो निज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागुते, हारपे जेथे ती शांती गा, जैसे प्रलय जले अपार बुडवोनी विश्वविस्तार, होय आपणची चूर आपणात, नदीचा उगम ओघ सागर, हा नुरेची भेद व्यवहार, परी जलैल्याचा बोधतर तोही कवणा, तैसे लय पावता ज्ञेय, ज्ञातेपणही पावे लय, मग उरे तेच होय शांतीचे रूप. समोवी ज्ञानेश्वरी, अध्याय 16, ओवी क्रमांक 140.